மாச வ்ளாகுமே எனக்கு காரணம் தான். கிமிங் காடு வந்து படும் माझी गाडी स्लिप झाली आणि मी गाडीला किती लागले, गाडीला इतकं काय लागाय नाही, फक्त इथं इथं घासले, हे पण जरा घासले पूर्ण, आणि इथला कलर उडाला, बाकी कुठे इतकं काय नाही. बॉडीला बॉडीला एक स्क्रॅच पण इथे आणि इथं पण आणि कुठं हा नंबर प्लेट एक वागतील मी का सरळ करताय. तर हे सगळं कसं झालं बघताय, इथं लागले ते पण इथं लागले इथं पण लागले आणि बॅकला पण इथं असं लागलं आणि मेन लई जोरात लागले हे सुजलेला पास असा सुजलेला. मग काय आलं नेमकं, मी जातो केस कापायला, माझे केस वाढलेत, मी केस कापा चाललेलो. अच्छा. आणि काय आलं, टर्न आहे असा घसरतीला असा वेगळं टर्न आहे, टर्न मारण्याच्या नादात मी गाडी अशी घेतली, ग्रुप कार आली अशी, मी स्पीड स्लो केली आणि असं टर्न मारण्याच्या नादात समोरून गाडी आणि घसरून पडलं. शॉर्ट गाडी स्लिप झाली पूर्ण, ती गाडी होती पुढचा पर्यंत मारला. म्हणून मग आता किती 5-6 दिवस झाले ब्लॉग येत नाही आणि 2 दिवस ब्लॉग येणार नाही, बट तू रविवार उद्या रविवार असणार आणि निपाणी बीचचं व्हॅलेंटाईन वीक चालू झाले. मला सांगितलं मित्रांनी खूप काय त्याचं वॅलेंटाईन वीक से हमारा क्या फायदा. अरे कहना क्या चाहते हो, अरे कहना क्या चाहते हो. वॅलेंटाईन डे से मेरा क्या लेना देना भाई. रोज आते है इस उम्मीद पे, आज जीतेंगे कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज आते हैं. फक्त जरासा वेळ लागेल, जरा रिकव्हर झालो की मग ब्लॉग परत चालू करणार. मागच्या रविवारचा एक ब्लॉग आहे तो मी टाकणार होतो, बट मी पडलो म्हणून मला जरास रेस्ट घ्यावं लागलंय. ब्लॉग इथे टेन्शन नाही घ्यायचं लॅटरी समोर तुझी काट लोटत्या करू पोळसा की पोळसा निकल.